मराठा आंदोलक मुंबईतील आझाद मैदानावर रात्री 9:30 सुमारास धडकले. पुण्याहून निघालेले हे मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले. मराठा आरक्षणाच्या लढ्याला एक वर्ष उलटूनही अजूनपर्यंत सरकारनं कोणत्याही प्रकारचा निर्णय दिला नाहीये आणि त्यासाठीच पुणे जिल्ह्यातील मराठा आंदोलक मुंबईत आझाद मैदानात दाखल झाले. या ठिकाणी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तसंच मुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यंत बाजूला हटणार नाही अशी आग्रही भूमिका आंदोलकांनी मांडली. पुढच्या 2 दिवसात लाखोंच्या संख्येनं संपूर्ण राज्यातील मराठा एकत्रित होत मंत्रालयाला घेराव घालणार असं या आंदोलकांनी सांगितलं. तसंच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा आणि उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणजे फडणवीसांच्या सागर या सरकारी बंगल्यावर ते धडक देणार आहेत. 2 दृश्य आपण पाहतोय. एकीकडे हे पुण्याहून निघालेले मराठा आंदोलक रात्रीच्या सुमारास आझाद मैदानावर धडकले, त्यावेळेसची गोष्ट. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही, ठोस काही आम्हाला मराठा आरक्षणाबाबत सांगितलं जाणार नाही तोपर्यंत माघार नाही अशी भूमिका आंदोलक मांडत होते. दुसरीकडे मग मात्र मंत्री शंभूराज देसाईंनी या आंदोलकांची भेट घेतलेली होती. आता मुख्यमंत्र्यांची भेट कधी होते याकडे लक्ष असेल.